मग आता पहिला प्रश्न असा निर्माण झाला, जगद्गुरु तुकोबा राय या अभंगाद्वारे तुम्हा आम्हा कलियुगातील जडजीवांना उपदेश करतात की अंतपार सुखाची प्राप्ती करायची असेल तर भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. मग पहिला शब्द पहिल्या चरणामध्ये आला तो म्हणजे देव. आपलंसं काय करून घ्यायचंय? देव. आता यातही काही अशी एक नवीन जमात जन्माला आली ज्या जमातीनं नवीन प्रश्न निर्माण केला, देव आहे का? आपल्यालाही भेटतात ना असे विचारणारे, देव आहे का? आता या प्रश्नावरचं पहिलं उत्तर शोधण्याचा पहिल्या चरणामध्ये प्रयत्न करूया. पहिला प्रश्न असा, सध्या काही खळांनी महाराष्ट्रात जन्म घेतलाय ज्यांनी नवीन आवाज उठवला, देव आहे का? आता तुम्ही थोडं बोलायचंय, मी थोडं बोलायचंय, म्हणजे आपल्याला मूळ गाठता येईल. आता मला सांगा, 25 लाख माकडं, 25 लाख टाईपरायटरवरती 25 लाख वर्ष फक्त बटन दाबत राहिले, त्यातून एखादं नवीन गीत जन्माला येईल का? आमची सिस्टम खराब झाली. जन्माला येईल का? येणार नाही. म्हणजे एक गीत 25 लाख वर्षामध्ये सुद्धा स्वतःहून बनू शकत नाही, तर ही संपूर्ण सृष्टी स्वतःहून बनेल का? आता 15 दिवस झाले नाहीत, मला एकाने प्रश्न विचारला मुंबईमध्येच की महाराज तुम्ही काय देव 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 सांगता आम्हाला, तुम्ही तो पाहिलाय का? तुम्हाला भेटला का? आणि तुमची जर गाठभेट झाली नाही तर तुम्ही आमचं डोकं काहून फिरवता? म्हटलं बाबा म्हणजे काय? तो म्हटला देव तुम्हाला दिसला नाही, देव तुम्ही पाहिला नाही, मग आम्हाला सांगण्याचं कारण काय? म्हटलं मला एकच सांग बाळा, विष खाल्ल्यानं काय होतं? तो म्हटला माणूस मरतो. म्हटलं तुम्ही खाऊन पाहिलं का? तो म्हटला मला काय खायची गरज आहे बाबा, चांगला 5-25 लाख रुपये पॅकेज आहे, 2 BHK फ्लॅट आता 2 वर्षापूर्वी घेतलाय, सगळं काही आलबेले, पोराचं लग्न झालंय, सुना IT पार्कला आहे, पोरगाई चांगल्या कामाला आहे, मला काय करायचंय? म्हटलं मग वीज जर तुम्ही खाल्लं नाही तर माणूस मरतो हे तुम्हाला कळलं कसं? तो म्हटला महाराज आता तुम्ही ज्यांनी खाल्लं त्यांच्याकडे पाहून आम्हाला समजलं, कोणत्याही डॉक्टरकडे जा, डॉक्टरही तुम्हाला हेच सांगतील, विष खाल्ल्यानं माणूस मरतो. पण म्हटलं तरी तुम्ही खाल्लं का? म्हटलं मी कशाला खाऊ, लोक सांगतात त्यावर विश्वास ठेवतोय ना. म्हटलं मग लोक सांगतात, डॉक्टर सांगतात, यावर जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर हजारो लाखो वर्षापूर्वी आमच्या संतांनी जे वाड्मय निर्माण केलं, जे संस्कृत निर्माण केलं, जे खऱ्या अर्थानं ग्रंथ निर्माण केले, त्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही का? म्हणजे खऱ्या अर्थानं आमचे मायबाप असणारे जे संत आहे त्या संतांनी भगवंत पाहिला आणि खऱ्या अर्थानं आपल्या चरित्रामधून तो मांडला, त्यांच्या चरित्रावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही का? मग त्यातला एक जरा शांत झाला, त्याला जरा पटलं, पण बाकी अजून 3 उभे राहिले. कारण मला प्रत्येक कीर्तनामध्ये एक वरदान आहे महाराज, मला 4 तरी असे मिळतात. आणि आजचा दिवस सगळ्यात चांगला आहे, आज सगळी चांगली माणसं बसलेली, नाही तर ते 4 बसलेले फार विचित्र राहतात महाराज. एखादा नवीन जर तरुण कीर्तनकार आला ना, अटॅक येऊन जाईल तो, हे फक्त एकमेकाला बोट लावत राहणार. पुढचा म्हणणार, तिसरा म्हणणार, चौथा हळूच नुसता नख लावित राहणार शेजाऱ्याला, त्याने असं केलं. हे असे लय नमुने राहतात महाराज. बरं यांच्या का पाहत पाहत कधी कधी कीर्तनच कुठं जातं निघून हे सांगता येत नाही. नवीन कीर्तनकाराला अटॅक येईल महाराज, हे सोपे राहत नाही. असे जे नमुने राहतात आज इथं कोणीच नाही, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत महाराज. पण त्यातले जे 3 होते त्यातला एक म्हटला, महाराज हे सगळं सांगायला ठीक आहे पण आम्ही विज्ञान युगामध्ये राहतो, काहीतरी प्रॅक्टिकल सांगा प्रॅक्टिकल. म्हटलं ठीक आहे बाबा, आता प्रॅक्टिकल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू. त्याला विचारलं, म्हटलं मला एक सांगा तुम्ही राहता कुठं? तो म्हटला महाराज हा जो मंडप आहे ना, याच्या मागे जे नारळाचं झाड दिसतंय ना, त्याच्या बाजूला जो टावर आहे ना, त्या टावरमध्ये राहतो. म्हटलं तुम्ही टावरमध्ये राहता? तो म्हटला हो टावरवरती राहतो. म्हटलं टावरवरती राहता? म्हटलं महाराज केलं कोणी तुम्हाला? त्या टावरमध्ये 5व्या माळ्यावर राहतो मी. म्हटलं 5व्या माळ्यावर राहता? तो म्हटला हो. 2 BHK आपला? म्हटलं 2 BHK तुमचा? मग मला सांगा तुम्ही रोज आंघोळ करता का? त्याने डोक्यालाच हात लावला, महाराज अंधच कुडूंब. आता आंघोळीचा
आणि पाचव्या माळ्यावर राहतो याचा संबंध काय? मी तर रित्याला विचारलं, म्हटलं महाराज तुम्ही एकच मला आता उत्तर द्या, तुम्ही आंघोळ करता का? तो म्हटला हो रोज करतो. म्हटलं मग आंघोळ करता, मग आंघोळीला पाणी जे येतं ते शावरमधून येतं का? तो म्हटला शावरमधून येतं, पण महाराज ते पाणी शावरचं नसतं, त्याच्यामागं जी मोठी टाकी बसवली आहे, सिंटेक्सची बसवली आहे महाराज, त्या टाकीतून पाणी येतं. म्हटलं मग टाकीतून पाणी येतं का? म्हटलं टाकीतूनही पाणी येत नाही, खाली पाईपलाईन केली त्या पाईपलाईनमधून टाकीमध्ये पाणी येतं. म्हटलं मग पाईपलाईनमध्ये पाणी असतं का? म्हटला नाही महाराज, पाईपलाईनमध्येही पाणी नसतं, त्याच्याखाली बोर घेतला आहे, विहीर आहे, त्या विहिरीमध्ये मोटर बसवली आहे, त्या मोटरने ते पाणी वर येतं. म्हटलं मग मोटरनं पाणी इथपर्यंत येतं, मग त्याशिवाय ते येऊ शकत नाही का? तो म्हटला महाराज तुम्हाला विज्ञान कळतं का? या पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण बल एवढा आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने ग्रेव्हिटी एवढी आहे का, इथून 50 फुटापर्यंत कोणतीही गोष्ट वर जाऊ शकत नाही. त्याला खऱ्या अर्थाने या गुरुत्वाकर्षणाला जोपर्यंत या विहिरीमध्ये बसवलेल्या मोटरमधलं विद्युत प्रवाह स्वयंचलित केला जात नाही तोपर्यंत पाणी वर जाणार नाही. म्हटलं मग त्याशिवाय जाऊ शकत नाही का? म्हटलं जाऊ शकत नाही. मग म्हटलं मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, तुमच्या घराच्या समोर हे नारळाचं झाड दिसतंय, हे किती फूट असेल? तो म्हटलं असेल 51 फूट. मग म्हटलं अशी कोणती मोटर बसवली आहे तेवढी मला फक्त खाली शोधून द्या, जी खालून पाणी नारळामध्ये घेऊन जाते. मग शांत झाला. अशी कोणती मोटर त्या खाली बसवली आहे की जी पाणी वर घेऊन जाते? आता एखादा म्हटला बा महाराजाला काही पुरावा, घ्या पुरावा, देवाची करणी नारळात पाणी. म्हटला आणखी एखादा पुरावा, घ्या दुसरा पुरावा, उघडा ज्ञानेश्वरी, काढा पहिला अध्याय 37 क्रमांकाची ओबी, जैसे मूळ सिंचते सहजे शाखा पल्लव संतोषे. मुळाला घातलेलं पाणी, मुळाशी असणारं पाणी झाडाच्या वरच्या शेंड्यापर्यंत जाऊन पानं फुलं प्रफुल्लित करत. मग अशी कोणती मोटर बसवली आहे तिथं? तिथं कोणतीच मोटर बसवली नाही. त्या मोटरचे जे शक्ती कार्य करते ना, ती शक्ती म्हणजे भगवान परमात्मा. लक्षात घ्या महाराज, देव आहे. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, पण तरी 2 जण बाकी अजून जिवंतच होते. त्यातला एक म्हटला महाराज थोडंसं पटलं बरं का, पण जरा अजून काहीतरी, अजून एक केस बाकी. म्हटलं अजून काहीतरी? म्हटलं ठीक आहे भाऊ, तुला अजून काहीतरी जर पाहिजे तर ज्यावेळेस मी इथं कीर्तनासाठी आलो, मी 1/2 तास आधी आलो होतो, ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस ज्यावेळेस तुमच्या सोसायटीचे अध्यक्ष गायकवाड साहेब मला ही सोसायटी दाखवत होते, ही सोसायटी दाखवत असताना मी तुमच्या सोसायटीतल्या व्यायामशाळेत आलो, त्यावेळेस तुम्ही सारखं असं असं करत होतात, हे काय करत होता? तो म्हटला महाराज मी तिथं व्यायाम करत होतो, आणि व्यायाम करत असताना एकदा का शरीर गरम झालं की खऱ्या अर्थानं त्यातून घाम बाहेर येतो, म्हणून घाम येत होता, तो घाम पुसत होता. म्हटलं मग तुम्ही व्यायाम करत होते आणि त्यानंतर 1/2 तासाने मी इथं कीर्तनाला आलो, मग याचा अर्थ तुम्ही व्यायाम करता करताच कीर्तनाला आले का? म्हटला नाही महाराज, तुम्हाला पाहिलं आणि मग मी घरी गेलो, आंघोळ केली आणि मग इथं आलो. म्हटलं मग ज्यावेळेस तुम्ही व्यायाम करत होतात त्यावेळेस मी पाहिलं तर तुमच्या शरीरामधून घाम येत होता, पण ज्यावेळेस मग जर शरीराला समजतं की त्यातून घाम बाहेर येतो, म्हणजे या छिद्रांद्वारे येत असेल ना, मग या छिद्रांना उघडले की त्यातून घाम बाहेर येतो, मग तुम्ही आंघोळ करताना या छिद्रांद्वारे आंघोळीचं पाणी आत गेलं असेल. व्यायाम करताना छिद्र आपसूक उघडलं जातं, त्यातून घाम बाहेर येतो, पण खऱ्या अर्थानं आंघोळीला सुरुवात झाली की ते छिद्र बंद कसं होतं? असं कोणतं शटर बसवलंय तिथं? तिथं कोणतंही शटर नाही. ते शटर ज्यानं निर्माण केलंय त्याचं नाव म्हणजे देव आहे, त्याचं नाव म्हणजे देव आहे. खऱ्या अर्थानं मग त्यातलाही एक जरा शांत झाला, पण पुढचा म्हटला महाराज हे सगळं तुमचं म्हणणं ठीक आहे, पण अजूनही एक प्रश्न बाकी आहे, अजूनही एक प्रश्न आमचा आहे की तुम्ही म्हणताय देव आहे, याला शेवटचा काहीतरी पुरावा द्या असतो. म्हटलं ठीक आहे, शेवटचा पुरावा घेऊन जा. आता मी आलो त्यावेळेस तुमच्या पार्किंगमध्ये मी तुमची कार पाहिली, तुमच्याकडे ती कार कोणती आहे? तो म्हटला होंडा सिटी आहे. म्हटलं कधी घेतली? म्हटलं 2017ला घेतली. म्हटलं 2017ला होंडा कार घेतली, पण आता 2020 एखादी नवीन का नाही घेतली?
त्याच्यानंतर तुम्ही का नाही घेतली, दरवर्षी नवीन घ्या ना. तो म्हटला दरवर्षी घेता येत नाही महाराज, तेवढी आपली परिस्थिती नाही, पुढच्या वर्षी घ्यायची. म्हटलं का बरं ह्या वर्षी घ्यायची नाही? म्हटला पुढच्या वर्षी नवीन मॉडेल येईल, पुढच्या वर्षी नवीन मॉडेल येईल, त्याच्यामध्ये नवीन आणखी ॲक्टिव्हिटी येतील. मग मी पुढच्या वर्षी नवीन कार घेतली तर मला फॅसिलिटी चांगली मिळेल. म्हटलं मग पुढच्या वर्षी जर गाडी घेतली त्यात फॅसिलिटी नवीन येतील, मग 2000 त्या फॅसिलिटी समजल्या नाहीत का? म्हटलं नाही समजल्या. 2015 ज्या फॅसिलिटी समजल्या नाहीत त्या 2016 त्याच्यामध्ये बदल करण्यात आला. त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही कमी होती ती 2019 पूर्ण केली, आणि त्यातही जे काही कमी होती 2021 पुढचं मॉडेल येणार. ठीक आहे, म्हणजे 2015 माहीत नव्हतं, 2017 कसली गरज आहे, आणि 2018 माहीत नव्हतं, 2020 कसली गरज आहे. लाखो हजारो वर्षापूर्वी भगवंतानं हे एकच मॉडेल तयार केलंय, पण आज एवढी वर्ष होऊन गेली त्यात बदल करण्याची गरज आजपर्यंत पडली. मग डोळे देवानं दिले, मग आता एवढं ट्रॅफिक वाढलंय, मग मागूनही तर 2 देऊ. वाटलं देवाला, वाटलं देवाला. आम्हाला 2015 कळत नाही 2017 कसली गरज आहे. लाखो हजारो करोडो वर्षापूर्वी, अनंत वर्षापूर्वी भगवंतानं हे एकच मॉडेल एकदाच तयार केले, पण आजपर्यंत त्याच्यामध्ये बदल नाही. खऱ्या अर्थानं जर या राष्ट्राचे, आता मी तुम्हाला विचारतो, आपला देश कोण चालवतं? संविधानिक दृष्टिकोनातून आपला देश, आपल्या देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती चालवतात. मग ऑस्ट्रेलियाचं कोण चालवतं? त्या देशाचे पंतप्रधान चालवतात. अमेरिकेचं कोण चालवतं? त्या देशाचे पंतप्रधान चालवतात. जगाच्या पाठीवर जेवढी राष्ट्र आहेत त्या प्रत्येक राष्ट्राला कुणीतरी चालवणारी एक सत्ता आहे, आणि ती सत्ता असल्याशिवाय ते राष्ट्र पूर्वपदावर चालू शकत नाही. मग एवढं मोठं जग आहे, एवढी मोठी सृष्टी आहे, या सृष्टीलाही चालवणारा कोणीतरी असला पाहिजे. लक्षात घ्या महाराज, उक्षाच्या पाने हलेजाची, भगवंताच्या सत्तेशिवाय तर पानही हलत नाही, भगवंताच्या सत्तेशिवाय काहीच चालत नाही. एकच माती आहे या सृष्टीवर, एकच माती आहे, पण तीच माती तिखट असणारी मिरचीही पिकवते आणि गोड असणारा ऊसही पिकवते. अशीच्या मध्ये कोणती ताकद आहे? ती जी ताकद आहे ती म्हणजे भगवान परमात्म्याची ताकद आहे. खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर आम्ही बारकाईनं अभ्यास केला तर आमच्या हातामध्ये कोणतीही सत्ता आहे का? जर तुम्ही 5 असाल आणि 10 झोपून राहिलात, 10 भगवंताची सत्ता कशी आहे, मॅनेजमेंट कसं आहे, एका वाक्यात सांगतो. तुम्ही 5 आहात आणि 10 झोपून राहिलात तरी तुमची नखं वाढणारी आहेत, तुमचं वजनही वाढणार आहे, तुमच्या शरीराचे हात पायांचीही वाढ होणार आहे. फक्त एकच गोष्ट वाढत नाही, ती म्हणजे बुद्धी आहे. भगवंताने या संपूर्ण शरीराचा विकास केलेला आहे, फक्त भगवंताने एकाच गोष्टीचा विकास केला नाही, तो आपला आपल्याला करावा लागतो, ती म्हणजे बुद्धी आहे. आणि जर त्या बुद्धीचा भगवंताने विकास केला असता बसलेला प्रत्येक जण या ठिकाणी महावैष्णवमौली ज्ञानोबऱ्यांच्या ज्ञानाच्या परिपाकाप्रमाणे असता. पण ती बुद्धी स्वतःची स्वतः निर्माण करावी लागते. त्यासाठी खऱ्या अर्थानं भगवंत संतांचं चरित्र आणि कथा कीर्तन आहेत. विठ्ठल